हे गाइज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। तर गाइज, आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि तुम्हाला सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या पूर्ण फॅमिलीकडून, तुमच्या सर्व फॅमिलीला। आणि हो, आता आम्ही चाललो आहे बाहेर, सामान वगैरे आणायचं आहे, म्हणजे बाहुल्या आणायचे आहेत, ती काय म्हणतात त्याला, त्यांचं घर आणायचं आहे, काय म्हणतात त्याला, ते काय माहिती नाही मला। आणि नंतर हां, नाही डॉल हाऊस नाही म्हणत त्याला, आणखी काही काही सामान आणायचं आहे, आणि यांना तिकडे कुठे जायचं पण आहे, तर तेच तुमच्यासोबत सर्वांसोबत शेअर करणार, कुठे जाणार आहोत सर्व, आजचा पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करणार। ॲक्च्युली संध्याकाळपासून मी हा ब्लॉग सुरू केला आता, तर जे पण होणार समोर तुम्ही बघून घ्या। आज कोजागिरी पौर्णिमा आहे, आज म्हणजे माळी आहे, काय म्हणतात त्याला, बाहुल्या वगैरे बसवल्या जातात, सर्व केल्या जाते, तर ते सर्व होणार आहे आज। आणि अद्विक रेडी आहे इथे जाण्यासाठी बाहेर, माही रेडी आहे, मी पण रेडी आहे, आणि ते तर बाहेर वाटच बघत आहेत गाडी काढून। हे अच्छा, हे नाही मी नवीन आणलेलं आहे, हे तर तुम्हाला हिंदी चॅनलवर बघायला मिळालंच असेल, छान आहे। हो 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 हो, आवडलं सर्वांना बेटा, हां कमेंट करून लवकर सांगा। हां, हा तुम्ही मोठी बाहुली आणलेली आहे की छोटी बाहुली आणलेली आहे ते पण कमेंट करून सांगा, ठीक आहे ना। हा, बाहुल्याचं घर आणलेलं आहे ते पण सांगा, ठीक आहे। आणि हो, अद्विकला त्याची गमी द्यायला विसरली, तर ती देते पहिल्यांदा। ऍक्च्युली आज सकाळपासून खूप बिझी होती, त्यामुळे त्याला त्याची गमी द्यायला विसरलेच होते, तर इकडे सांगते मी तुम्हाला काय आहे हे। गाईज, लहान वयातच मेंदूच्या चांगल्या विकासासाठी मुलांना निरोगी आणि पौष्टिक आहाराची सवय असणं खूप महत्वाचे असते। आजकाल आपल्याला बघायला मिळत आहे की मुलं कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, त्यांची मेमरी पॉवर खूप कमी असते, आणि त्यांच्या अभ्यासावर पण ते फोकस करू शकत नाही। हे सर्व कशामुळे होते? तर ते फक्त त्यांच्यामध्ये असलेल्या न्यूट्रियंट्सच्या कमीमुळे, जसं व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स त्यांना जेवढं पाहिजे तेवढं मिळत नाही, म्हणून त्यांच्यामध्ये हे सर्व दिसायला मिळतं। त्यासाठी मी अद्विकला देते ओजीवाचं हे ब्रेन मल्टी गमीज, याच्यामध्ये तुमच्या मुलांसाठी अशा गमीज मिळतील, आणि याच्यासोबत तुमच्या मुलांसाठी एक स्टोरी बुक मिळणार आहे, असे कार्ड्स मिळणार आहेत, आणि असे बँड्स मिळणार आहेत, त्याच्यासोबत मुलं गुंतलेले राहतील। तर आता तुम्ही विचाराल की याच्यामध्ये स्पेशल काय आहे, तर गाईज याच्यामध्ये हे स्पेशल आहे की हे तुमच्या मुलांना प्रॉपर न्यूट्रिएंट्स देते, ज्यांची तुमच्या मुलांना गरज असते, जे तुमचे मुलं त्यांच्या जेवणामधून घेऊ शकत नाहीत। या ओजिवाच्या ब्रेन मल्टी गमीज मध्ये आहे व्हिटॅमिन्स आणि स्टँडर्डाइज प्लांट एक्स्ट्रॅक्ट आणि मल्टी व्हिटॅमिन्स, जसे की व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी नाईन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D2, हे तुमच्या मुलांच्या ब्रेन फंक्शनमध्ये चांगली हेल्प करते, आणि तुमच्या मुलांची मेमरी पॉवर पण खूप चांगली होते, आणि त्यांची शिक्षणाची क्षमता सुधारण्यास पण हे हेल्प करते। आणि याचा ऑरेंज फ्लेवर असल्यामुळे मुलांना हे गमीज खूप जास्त आवडतात, आणि ते आवडीने खातात याला, नाहीतर तुम्हाला माहितीच आहे की मुलांना काहीतरी खाऊ घालणं म्हणजे किती अवघड असतं। हे ओजिवाचे ब्रेन मल्टी गमीज हे 100% व्हिगन आहे, जिलेटिन फ्री आहे, आणि पेक्टिन बेस्ड गमीज आहेत। हे नॉन GMO, नॉन केन शुगर, हे नॉन GMO ग्लुकोज सिरप, याच्यामध्ये कोणतेच आर्टिफिशियल कलर, आर्टिफिशियल फ्लेवर आणि आर्टिफिशियल स्वीटनर्स नाही आहेत। आता तुमचा प्रश्न हा असेल की हे तुम्ही किती वर्षाच्या मुलांना देऊ शकता, तर गाईज हे तुम्ही 5 ते 14 वर्षाच्या मुलांना देऊ शकता, आणि ही एक गमीज तुम्हाला दिवसातून एक वेळ द्यायची आहे तुमच्या मुलांना। जर तुमच्या मुलांना कोणत्या औषधी सुरू असतील, कोणते मेडिसिन सुरू असतील, तर ती मेडिसिन दिल्यानंतर तुम्हाला 2 तासानंतर ही गमीज द्यायची आहे, असा याचा वेळ काहीच नाही आहे की तुम्हाला याच वेळेला ही गमीज द्यायची आहे। तुम्हाला जेव्हा आठवण येईल तुम्हाला त्यावेळेला ही गमीज द्यायची आहे, आणि ते इतक्या आवडीने खातील ना, मुलांना खूप जास्त आवडतं याचा फ्लेवर, आणि खूप जास्त आवडीने मुलं हे खातात। याच्यामध्ये या प्रकारची जेली टाईप गमीज मिळणार, आणि तुमच्या मुलांना ही अशीच देऊन द्यायची आहे, किंवा पण तुमच्या मुलं असे चिघळत राहतील आणि खूप जास्त आवडणार आहे, आणि ते मागतील तरी तुम्हाला 2 वेळ द्यायची नाही आहे, तुम्हाला 1 वेळ द्यायची आहे दिवसातून ही गमीज। जर तुम्हाला गाईज ही गमीज परचेस करायची असेल, तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे याचा, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही गमीज परचेस करू शकता। चला अद्विक, अद्विक तर सर्वात जास्त एक्साइटेड आहे। हा छान छान बबल चुडवायचं ना, हो चला 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 दुसऱ्या दुकानातून, हो 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 चला चला चला। फायनली निघालो होतो आम्ही, आणि सर्वात आधी यांच्या युनिटला जाणार आहोत, कारण यांना काहीतरी काम आहे, पहिल्यांदा ते युनिटचं काम करून घेतील, आणि नंतर मग बाहुल्या घेऊ आम्ही, नंतर मग ते काम, काय म्हणतात त्याला, त्या याला ज्वारीच्या धांड्यांना झोपडी, झोप, हा झोपडी,
हिंदी मध्ये कशाला मराठी मध्येच पाहिजे ना आपल्याला ती झोपडी घ्यायची आहे आणि नंतर मग घरी यायचं आहे. तर त्या सर्व गोष्टी घेऊन मग आता घरी येतो आणि नंतर मग जे पण काही होणार आहे सोमवार कोजागिरी पण आहे आज आज दूध पण मोठायचं आहे तर सर्व गोष्टी होणार आहे पण ते सोमवार. पहिल्यांदा यांच्या युनिटला जाऊ आज खूप दिवसानंतर यांचं युनिट पण बघून घेणार आहोत आम्ही. चला मग दोस्त हा पप्पांचे मित्र बनलेले आहेत तिथे. हा चला मग हो मला माहित आहे ना मला माहित आहे मी भावना समजून घेतलेल्या तुझ्या. तोपर्यंत आम्ही करणार आहोत गाडीमध्ये वेट आहे ना. तू दिसत नाहीये बघ शिवशक्ती ऍपल सलून. ऍक्च्युली इथे मुलांना खायची आहे पाणीपुरी तर थांबवायला लावलं त्यांनी पप्पांना त्यांच्या टेस्टी टेस्टी पाणीपुरी. चला मग पाणीपुरी खाऊन घेऊ आज. इथे आम्ही कुठे आहोत इडली चाटच्या जवळ सोमवार कॅम्प एरियामध्ये इडली चाटच्या समोर. काय पाहिजे खाऊन झालेली आहे पाणीपुरी आणि तिखट खूप होत यार पाणी तरी अद्विक पाणी पाहिजे तिखट पाणी पाहिजे. काय पाहिजे एक मिनिट फोन पे नाही का त्यांच्याकडे पाणीपुरी चॅलेंज कम्प्लीट केलं अद्विकने पाणीपुरी चॅलेंज. चलो मग आत बसा आता अद्विकनी पाणीपुरी चॅलेंज कम्प्लीट करून दिलं अद्विकला आणखी तिखा पाहिजे आणखी तिखा पाहिजे आता मी आईस्क्रीम खायला चाललो. इथे आलेलो आहोत मुलांची आणखी डिमांड पूर्ण करण्यासाठी. काय आईस्क्रीम आईस्क्रीम खाणार आहोत. मुलांच्या तर एक एक डिमांड वाढतच चाललेले आहेत. ऍक्च्युली घरी पण जायचं आहे घरी जाऊन पूजा करायची आहे सर्व करायचं आहे बट मुलांच्या डिमांड पण पूर्ण करायचे आहे. बाहेर निघालो की असंच राहतं मुलांचं. ही ती मुलं दुसरं खात आहे. अच्छा अच्छा जर हे लागली तर हा मग ही घेऊन या ना तुझ्यासाठी. हो माझ्यासाठी कधी राजवाडी कुल्फी अद्विक कोणती तीच घेतली का तू पण. तू मँगो घेतली का तू आणि तू पण मँगो घेतली का माही. तुम्ही पण मँगो घेतली का. काय म्हणत मम्मावर खूपच प्रेम आहे म्हणजे पप्पा हे माझी कुल्फी. यांनी सर्वांनी ऑरेंज ऑरेंज घेतले आणि मी एकटीने राजवाडी कुल्फी घेतली. टेस्टी आहे टेस्टी आहे ना.
मस्त आहे. मँगो फ्लेवर आहे. पूर्ण मँगो फ्लेवर. नाही नाही बस एवढीच. छान आहे मग. चला निघतो घरी आता. मार्केटला इतकी गर्दी आहे. सोनं चौक मध्ये आहोत आम्ही आणि सर्व झोपडे घेण्यासाठी बाहुल्या घेण्यासाठी इतकी गर्दी आहे. चला पोहोचलो घरी. या आमच्या बाहुल्या. आता चला बाहुल्या मांडायच्या आहेत. लाईट लावायचे तर माझं लक्षच नव्हतं. बरं झालं लावला तुम्ही. आमच्या बाहुल्या कशा आहेत? छान वाटत आहे ना? आणि याच्यामध्ये माळे आहेत. चला आता मांडूया बाहुल्या. गिरी. उसके घर में जाएंगे अभी लोग. अरे अरे देखो आज आज आमची कोजागिरी आहे. आणि ते बघा कॉलवर कॉल यांचे. अरे अरे भैया क्या बोलते. अरे त्यांना विश तर करा. अहो त्यांना विश तर करा. अरे ईद मुबारक भैया. ईद मुबारक. बिझी चल रहा मुझे बच्चों से पूछो टाइम नहीं.
बाहुबली आम्ही इथे आता कोजागिरी करणार आहोत आणि हे ब्रेड पकोडे पण बनवणार आहोत, त्याची तयारी सुरू आहे. आणि गाईज आमच्या बावल्यांचे गाणे म्हणणं झालेले आहेत, सर्व झालेलं आहे. आता आता करणार आहोत आम्ही दूध घुटण्याची तयारी आणि त्याच्यासोबत बनवणार आहोत ब्रेड पकोडा. इथे गाणे लावत आहेत, लाल गेंदा फूल हे आमचे शेप करत आहेत, आज ब्रेड पकोडा बनवत आहेत. चला तर गाईज सर्व झालेलं आहे, आटोपलेला आहे आमचा कोजागिरीचा प्रोग्राम. तर गाईज इथेच मी या ब्लॉगला एंड करते आणि भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बटनला तोडून फोडून देतो नाही, मोठा तोड नाही, आपला मोठा मोबाईल तुटून जाणार, क्लिक करून दे जा. हा बटनला क्लिक कर जा. चला मग बाय बाय गाईज. आणि हो याच्याशिवाय आणखी दोन चॅनल आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करा. माझी मम्माच्या इंस्टाग्राम मध्ये खूप सारे हे आहेत रील्स, तुम्ही बघून घे जा. ठीक आहे. माझ्या सोबतले पण, माझी दीदी सोबतचे पण, अद्विकच्या सोबतचे पण, माझ्या दीदी सोबतचे पण. ठीक आहे, इंस्टावर रील बघा, छान छान वाटेल तुम्हाला. सर्व ब्लॉगला तुम्ही कमेंट करून दे, कमेंट तरी करू करा, तुम्ही शेअर तर करून द्या आणि लाईक करून द्या. खूप सारे आपल्याला आधी सिल्वर बटन नाही, किती वेळ घेऊन जातो आधी सिल्वर प्ले बटन. चला मग बाय बाय, गुड नाईट, गुड नाईट. हा इथे हात लाव, इकडे 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 इकडे. हा